नमस्कार, मी वैष्णवी। ऍग्रो वन डिजिटलच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बघूयात काही ठळक बातम्या। बायगनापल्ली आंब्याची भारतातून दक्षिण कोरियाला निर्यातीत सुरुवात। देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी यंदा चीनचं पाम तेल आयात कमी करण्याचं लक्ष। आणि प्रहार जनशक्ती पक्षानं कडधान्यांच्या आयातीवरील केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात टाली थाली हे आंदोलन केलंय। केंद्रानं कडधान्य आयात केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही पक्षानं दिलाय। सविस्तर माहिती घेऊया बुलेटिनच्या शेवटी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। गेल्या वर्षी केलेल्या खरेदीच्या तुलनेत चालू हंगामात केंद्र सरकारनं 17% अधिक गव्हाची खरेदी केली आहे। याबाबतची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे। मागच्या वर्षी याच कालावधीत 324.81 लाख टन गव्हाची खरेदी करण्यात आली होती। यंदा ही खरेदी वाढून 382.35 लाख टन झाली असल्याची माहिती केंद्र सरकारनं अधिकृत निवेदनात सांगितली आहे। चालू रब्बी विपणन हंगाम 2021-22 उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश तसंच इतर राज्यांमध्ये किमान हमी भावानुसार सरकारी खरेदी सुरळीतपणे सुरू आहे। इफ्कोनं 2.5 टन बायगनापल्ली आणि सुवर्णरेखा या आंब्यांच्या वाणांची भारतातून दक्षिण कोरियाला निर्यात केली आहे। भारतातून पाठवलेल्या या आंब्यांची वाणं आंध्र प्रदेशातल्या कृष्णा आणि चित्तूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून पाठवण्यात आली आहेत। या आंब्यांच्या वाणाला भौगोलिक संकेत मिळालेला आहे। चालू हंगामात दक्षिण कोरियाला अजून आंब्यांची निर्यात होण्याची शक्यता आहे। इफ्कोचा दक्षिण कोरियाच्या कंपनीबरोबर 66 टन आंबा पुरवठा करण्याचा करार झालेला आहे। तौतके चक्रीवादळात घरं, बोटींचं नुकसान, पडलेली झाडं अशा सर्व प्रकारच्या नुकसानीचा प्राथमिक आढावा घेण्यात येत असून पंचनाम्यांचे 90% काम पूर्ण झालंय। हा आढावा पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष मदत सुरू होईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। चक्रीवादळाचा तडाखा हापूस आंब्याला बसलाय। यंदा हंगाम लांबल्यामुळे शेवटच्या टप्प्यात आंबा अधिक तयार होण्याची शक्यता असतानाच मुसळधार पावसानं झाडावरचा आंबा खाली पाडला। सुमारे 40% पीक वाया गेलं असून बागायतदारांचं 400 करोड रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। यंदा चीननं पाम तेलाची आयात कमी करण्याचं लक्ष ठेवलंय। भारतानंतर पामतेल आयातीत चीनचा नंबर आहे। ऑक्टोबर 2021 ते सप्टेंबर 2022 दरम्यान चीननं पामतेलाच्या आयातीचा अंदाज 45 लाख टनांवरून 42 लाख टनांवर आणलाय। देशांतर्गत खाद्यतेल उत्पादनाला चालना देण्यासाठी पामतेल आयात कमी करण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय। हा अंदाज नुकत्याच जाहीर झालेल्या चीनी कृषी पुरवठा आणि मागणी अहवालात व्यक्त करण्यात आलाय। आता पाहूयात आजची मोठी बातमी। प्रहार जनशक्ती पक्षानं कडधान्यांच्या आयातीवरच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात टाली थाली हे आंदोलन केलंय। केंद्रानं कडधान्य आयात केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही पक्षानं दिलाय। नुकतंच केंद्र सरकारनं तूर, मूग आणि उडीद या कडधान्यांच्या आयातीचा मुक्त श्रेणीत समावेश केलाय। आता व्यापाऱ्यांना कडधान्याची आयात मुक्त पद्धतीनं करता येईल। आतापर्यंत व्यापाऱ्यांना आयात करण्यासाठी सरकारकडून परवानगी घ्यावी लागायची। नव्या प्रणाली अंतर्गत कडधान्याची आयात आणल्यानं आता व्यापाऱ्यांना आयात कोटा मागण्याची गरज राहणार नाही। त्यानंतर हरभऱ्याच्या घटता पुरवठा बघता आयात शुल्कात कपात करण्याची गरज आहे अशी मागणी व्यापारी संघटनेनं केली आहे। भारतात 42 लाख टनाची आवश्यकता असून 45 लाख टन तूर उपलब्ध आहे। आवश्यकतेपेक्षा 2 लाख टन तूर उपलब्ध असताना केंद्र सरकारनं 6 लाख टन तूर आयात कशासाठी केली असा सवाल प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलाय। वास्तविक या आयातीच्या निर्णयावर राज्य सरकारनं केंद्राकडे विरोध दर्शवण्याची गरज आहे असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे। यासोबतच आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अधिक अपडेट्ससाठी ऍग्रोवर डिजिटलच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।